पुलवामाच्या बंडजू भागात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. मात्र त्यात भारतीय जवान सुनील काळे शहीद झाले होते. त्यांच्यावर मूळ गावी म्हणजेच पान गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव प्रथम बार्शीत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. नंतर पानगावमध्ये नेण्यात आल्यानंतर अनेकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी त्यांना हवेत फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. काळे यांच्या अंत्यदर्शनाला खासदार ओमराजे निंबाळकर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार राजेंद्र राऊत, भाऊसाहेब आंधळकर यांच्या बरोबरच अनेकांनी हजेरी लावली होती. दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीर मरण आले. सुनील काळे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांना शेतीची आवड होती. परिवाराची तसेच आपल्या मित्रांची काळजी घेणारे अशी त्यांची ओळख. त्यांची सुट्टी मंजूर होती, पण ते लॉकडाऊनमुळे घरी येऊ शकले नाहीत. त्यांनी नवीन घर बांधलं, ते अद्याप तिथं राहायलाही गेले नाहीत. त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली.